नमस्कार, कालचा विवेकानंदांचा व्हिडिओ तुम्हा सर्वांना आवडला, तुम्ही छान छान कमेंट्स केल्या, अजून काहीतरी सांगा असं आपण म्हणालात म्हणून हा व्हिडिओ करतोय. विवेकानंदांचं चरित्र ज्यांनी लिहून ठेवलं, जवळून पाहिलं, त्या म्हणजे मार्गारेट नोबेल, म्हणजे आपल्या सर्वांना माहीत असणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या पट्ट शिष्या भगिनी निवेदिता. स्वामी विवेकानंदांचं चरित्र ज्यांनी जवळून पाहिलं, ज्यांनी शब्दबद्ध केलं, असं मार्गारेट नोबेल म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या पट्ट शिष्या भगिनी निवेदिता यांनी काही प्रसंग लिहून ठेवलेले आहेत. स्वामीजींचं महानिर्वाण होण्याच्या 2 दिवस अगोदर स्वामी विवेकानंदांनी स्वतःच्या हाताने जेवण बनवलेलं होतं. ते जेवण स्वतःच्या हाताने शिष्यांना भरवलेलं होतं. एवढंच नाही तर बाहेर जाऊन त्यांनी सर्व शिष्यांचे हात धुतलेले होते. त्यावेळेस भगिनी निवेदिता म्हणाल्या की स्वामीजी हे काय करता आहात, वास्तविक पाहता आम्ही शिष्य आहोत, तुम्ही गुरु आहात, आम्ही तुमचे हात धुतले पाहिजे. आणि त्यावेळेस स्वामी विवेकानंद म्हणाले की मग काय झालं, येशू ख्रिस्तांनी पण आपल्या शिष्यांचे हात धुतले नव्हते काय? त्यावेळी निवेदिता पटकन म्हणाल्या की स्वामीजी तो येशू ख्रिस्ताचा शेवटचा दिवस होता म्हणून. आणि वर चमकून पाहिलं आणि स्वामी विवेकानंद गालातल्या गालात हसत होते. आणि पुढे 2 दिवसात स्वामीजी आपल्यातून निघून गेले. हा प्रसंग ज्या वेळेला निवेदितांना आठवला त्यावेळी त्यांच्या शेती धस्त झालं आणि ते म्हणाले की माझे गुरु फक्त गुरु नव्हते, ते परात्पर गुरु होते, ज्यांना भूत भविष्य वर्तमान सर्वांचं ज्ञात होतं. आणि पुढे प्रचंड आक्रोश या निवेदितांनी केलेला आहे. पुढे निवेदितांनी ज्या आठवणी लिहिल्या त्याच्यामध्ये उल्लेख केला आहे तो अजून एका गोष्टीचा, ती गोष्ट म्हणजे हिंदू धर्म. निवेदिता म्हणतात की ज्यावेळेस पुढे जाऊन एक भारतातलं निरागस बाळ आपल्या आईला आपल्या वडिलांना विचारेल का हिंदू धर्म म्हणजे काय, त्यावेळेस त्याची आई त्याला सांगेल का तुला हिंदू धर्म समजून घ्यायचा असेल तर तुला विवेकानंद वाचले पाहिजे, तुला विवेकानंदांचा अभ्यास केला पाहिजे, तेव्हा तुला खऱ्या अर्थाने हिंदू धर्म कळेल, विवेकानंद कळतील आणि आपला भारत देश किती महान आहे याची प्रचिती तुला आल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, खरंच सांगतो, जर आपल्याला आपला देश, आपला धर्म, आपली संस्कृती समजून घ्यायची असेल तर विवेकानंद वाचलेच पाहिजे. आपल्या घरामध्ये त्यांची चरित्राची पारायणं झाली पाहिजे. असं म्हणत नाही आहे का ते एका दिवसाचं काम आहे, एका महिन्याचं काम आहे, एका वर्षाचं काम आहे, पण हळूहळूहळू रोज एक पान, रोज एक ओळ वाचत जर आपण गेलो तर आपल्याला कळेल की आपल्या भारतामध्ये इतके लोकोत्तर महापुरुष जन्माला आले आणि त्याच्यामध्ये स्वामी विवेकानंद जन्माला आलेले आहेत. विवेकानंद असे म्हणाले होते की मी जे वाङ्मय सोडून जातो आहे, पुढे 1200 वर्ष तुम्ही अभ्यास जरी केला तरी ते संपणार नाही आहे, ती वचनं तुम्हाला नेहमी लक्षात राहणारी आहेत. या विवेकानंदांनी काय कार्य केलं हे समजून घेण्यासाठी अजून एक विवेकानंद जन्माला यावा लागेल. तो अजून जन्माला यायचा आहे कदाचित. आणि जन्माला ज्या दिवशी येईल त्या दिवशी जिथे स्वामी विवेकानंदांचं काम थांबलेलं होतं त्याचं पुढचं कार्य नक्की सुरू होईल, त्याची वाट पाहूया. पण तोपर्यंत या लोकोत्तर महापुरुषाने जे कार्य निर्माण केलं, जो आपल्यासमोर आदर्श निर्माण केलेला आहे, हा आदर्श आपण याची देही याची डोळा अभ्यासूया. मला आशा आहे का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच. अशाच प्रकारचे व्हिडिओ अजून नवनवीन तुमच्यासमोर आम्ही घेऊन येणार आहोत. तोपर्यंत हे चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या कमेंट्स मात्र नक्की लिहा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा. आपण एवढं काम करू शकतो का एक चांगला विचार, एक चांगलं ज्ञान आपण सर्वांपर्यंत पोहोचवू शकतो. धन्यवाद.